हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुलीसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीची MCR करण्यात आले, नंतर टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड घेण्यात आली. टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड मध्ये आरोपीला ओळखण्यात आले आहे. आरोपीला PCR मध्ये ठेवण्यात आले आहे. युद्ध पातळीवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरात लवकर या प्रकरणामध्ये चार्जशीट करण्याची तयारी आहे. यामध्ये स्पेशल काउन्सिल नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहे. ते पण लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल. या प्रकरणाला अत्यंत प्राधान्याने फास्ट ट्रॅकवर घेण्यासाठी पूर्ण उपाय योजना चालू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. आम्ही ज्याच्या पूर्वी सांगितले होते ते आरोपी अटक झाल्यानंतर आम्ही पहिले त्यांचे MCR केले होते. टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड झाली होती. ते टेस्ट आयडेंटिफिकेशन परेडमध्ये ते आरोपी ला ओळखण्यात आलेली आहे. आता ते आमचे PCR मध्ये 23 तारीखपर्यंत आहे. युद्ध पातळीवर या प्रकरणाची तपास सुरू आहे. लवकरात लवकर या प्रकरणमध्ये चार्जशीट करण्याची आमची तयारी आहे. यामध्ये स्पेशल काउन्सिल नियुक्त करण्याची प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे. ती पण लवकरात लवकर मंजुरी होऊन येतील. या केसला अत्यंत प्राधान्याने फास्ट ट्रॅकवर घेण्यासाठी पूर्ण उपाययोजना सुरू आहे.